आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुपवाड पोलीस आणि पॅरा मिलिटरी फोर्सने संचलन केलंय. यामध्ये कुपवाड शहर, आंबा चौक, अहिल्यानगर, बामनोली या परिसरामध्ये मोठा फौजफाटा घेऊन कुपवाड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर पॅरा मिलिटरी फोर्सचे 100 जवानांची टीम या संचलनामध्ये सहभागी झाली होती. यामध्ये कुपवाड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, पॅरा मिलिटरी फोर्सचे असिस्टंट कमांडंट हुसेन अन्सारी आणि पॅरा मिलिटरी फोर्सचे इन्स्पेक्टर मनीष कुमार यांच्या नेतृत्वाखाली शहरामधून आणि कुपवाडच्या ग्रामीण भागातून हे संकलन करण्यात आले.